कडक निर्बंध लागू झालेली आहे. कोविड रुग्णांची संख्या अतिशय वाढत आहे. ही एक खरंच गंभीर बाब आहे. तरी पण काही आस्थापने RT-PCR टेस्ट किंवा अँटीजेन टेस्ट न करता आपली दुकाने चालू ठेवलेली आहेत. त्यांच्यावर आम्ही आत्ता कडक कारवाया केलेल्या आहेत. मग ते अत्यावश्यक सेवेतले मेडिकल असो किंवा वाईन शॉप्स असो किंवा कोणती दुकाने असो, तुम्ही सर्वांनाच एक शेवटची ताकीद देत आहे की सर्वांनी कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र ठेवूनच आपापल्या आस्थापना चालू करण्यात याव्या. उद्यापासून आम्ही एक कडक मोहीम राबवणार आहे, ज्यामध्ये ज्या ज्या दुकानदारांकडे प्रमाणपत्र कोविड निगेटिव्हची नसतील ती सगळी दुकानं उद्यापासून आम्ही सील करणार आहोत. सर्व दुकानं म्हणजे किराणा दुकान, भाजीपाला, कोणतेही दुकान असो, किराणा दुकान असो, कोणतेही दुकान असो, आम्ही उद्या सील करणार आहोत. आज एका ठिकाणी एक कार्यक्रम सुरू होता, त्या ठिकाणी एक 10-15 लोकांची गर्दी त्या रूममध्ये होती. ते एक आम्ही सील केलेली आहे आणि जवळपास एक 10-12 आस्थापनांना आम्ही दंड देखील ठोठावलेला आहे. आत्ता एका तासाच्या आतमध्ये हॉटेल एक इथे जे हॉटेल्स आहेत ते चालू होते, त्यांना त्यांच्यावर एक मोठा दंड ठोठवून कारवाई केलेली आहे नगरपालिकेने.